भारत मध्य आणि माऊली जमदडाशी जबरदस्त 3 लाख रुपये इनामाची कुस्ती चालला। महाराष्ट्रात अनेक वेळा कुस्ती झाली तरी अनेकांच्या नजरेची तहान भागली नाही। आणि माऊली तुझ्यामुळे तू थोडासा मान्य कर किंवा तू समजून घे। धन्यवाद। आता कुस्त्या थांबवा, कुस्त्या थांबवा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराज शिंदे ब्लॉगमध्ये। मंडळी आज आपण वरकुटे मलवडी या गावामध्ये आलो आहोत। आपल्या पाठीमागे बघू शकता मंडळी कुस्त्यांचं भव्य असं मोठं मैदान भरलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी आज मोठमोठे 5 कुस्त्या होणार आहेत। तरी आपला हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मंडळी आपल्या पाठीमागे जी गाडी तुम्ही बघताय ती आहे माऊली जमदाडे यांचं। ते गाडीमध्ये बसलेले आहेत, त्यांना मी दाखवू शकत नाही आहे, पण ठीक आहे। आता आपण मैदानामध्ये जाऊयात, त्यानंतर आपण आपला शूट कंटिन्यू ठेवूयात आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुस्त्या कशाप्रकारे होतात ते तुम्हाला समजून जातील। निखिल माने डोक्यातून मांतर केलेला गिरीबागचा बोरगा कोसवळ्यांचा सांगली मोठे भारत मध्ये आणि माऊली जमदडाशी जबरदस्त 3 लाख रुपये इनामाची कुस्ती चालला। महाराष्ट्रात अनेक वेळा कुस्ती झाली तरी अनेकांच्या नजरेची तहान भागली नाही। लाभलेला फार मोठा पहिलवान आहे दिसायला लहान, पण महाराष्ट्र कर्नाटक संयुक्त सामने होते, सलग 3 वर्ष नंबर काढला तर त्याला गदा होती। 3 वर्ष नंबर काढला याच पोरानं आणि फिरती गदा मिळवली आणि महाराष्ट्राचं नाव जगभर केलं। शाहूपुरी तालुका होतं ना, शाहूपुरी तालुका कोल्हापूर, राहुल स्वतःची तालीम उभी केल्या। थांबा की जरा, रोहित दादा आबाई दादाचा सत्कार करतात फेटा बांधून, तो त्याने स्वीकारावा ही विनंती। आबाई दादा तुम्ही जर कुस्तीत भाग घेतला असता तर सगळ्याची सुट्टी केला असता, परमेश्वरी देणगीला मिळाली। आबाई दादा कुस्ती करायची अटक आक्रमण बस नाग सापासारखं कुस्ते बघा खाली माग सरायचं नाही, मधने पहिल्यावर माग नाही सरायचं। न थांबता कुस्ती करणारा पलवान म्हणून भारत मध्ये सुप्रसिद्ध आहे आणि शांत मात्यानं लटणारा तो माऊली जमदाडे आहे। दोन्हीही तुल्यबळ, एकमेकाची मास्टरकी, एकमेकाची खासियत माहीत असणारे दोघही धोका पत्करायला तयार नाही। अनेक बार कुस्ती झालेली आहे, एकमेकाची खासियत एकमेकाला माहिती आहे, कुणाचा वीक पॉइंट काय आहे तेही माहिती आहे, अशी ही कुस्ती लागलेली आहे। कुस्ती छूटेगी नहीं, कुस्ती आर पारी होगी। भारत पीछे हटना नहीं, आगे बढ़कर कुस्ती करे। तांबड्या लांगेचा उंचा पोरा पोरगा चिलाईवाडीचा आहे, पंढरपूर जवळ चिलाईवाडी आणि गंगा चलमीला सराव करताय विश्वास हरवल्याचा पट्टा आहे। ऋषिकेश भैया यांच्या हस्ते बबलूला ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येतो। हजारो प्रेक्षकांनी श्वास रोखले
आणि पोलीस डिपार्टमेंटही आलेला आहे. लई गडबड करू नका आता. हो आणि कब्जा घेतला मधने पलवाना. पूर्वेची मंडळी जरा खाली बसा. सगळी खाली बस. एकेरी दुहेरी पत्काला माऊलीना कब्जा घेतलेला आहे. पुस्ता मात्र हेरून घेतलेत बघा. प्राध्यापक अमोल साठे अमोल नरळे फार त्याचा अंतिम निर्णय असेल. दुसऱ्यांनी त्यात हस्तक्षेप करू नका. जनसागराचा महासागर झाला. पंच मंडळी प्रेक्षकांचं म्हणणं आहे कुस्ती मध्ये घ्या. महासागराला उधाण आलेलं आहे. अशीच कुस्ती झाली. रोस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार या ठिकाणी महाबली सत्पाल. 11 जानेवारी 1977 बेळगाव फुटलं होतं सगळं. जनसागराचा महासागर झालता. भारत सगळा एक झालता. कुणी हत्तीवरनं सुद्धा त्याचे हात जोडलेले होते. आणि तुमच्या आमच्यासारखे मिरवणूक फिरणारे काकर भेटक्या झाल्यात का ते मीच वाढलो पाहिजे. पीछे हटना नाही भारत. कुस्ती करो पीछे. तुम्ही पाठीमागची खरी एकेरी पाठ आणि मोबाईलवालं भिलं बघा. बरकडेच्या पिपाण्यात बसलेल्या. जपून कडला बसलेली आपल्या जबाबदारी. घरात एक पोरगं तयार करा. एक राहून होता आता गंध बंदी राहून फिरायला लागल्या. तुमच्या घराकडे का घरा शकतो तुम्हाला. दोघांची वाहवा. टाळ्या करा की टाळ्या. गर 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 गर. वा 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 वा. कुस्त्या जोडणाऱ्या मन हो. दोन युट्यूब चॅनल वाले पुस्कारले. खाजगी वाले तो टिपरूत मोडला. शेंग वाल्याची तुतारी वाकडी झाली. मगाशी म्हटलो तो जपून काय काय जराची चपातीच झाल्या. आणि अहो एक क्विंटलचा भोजन आहे त्या माऊली जमदाराचं 107 किलो भोजन आहे. आणि भारत 3 क्विंटलच्या वरच आहे. 2 क्विंटल झालं. आणि 2 क्विंटल 200च्याच पेटनं अंगावर आल्या. लोकाच्या कामाला जात होते मारुती माने. मी शंकर पुजारी बोलतोय. कोथळी कोथळी आणि त्यांचं गाव कवटेकरां जवळजवळची गावं. आखोलेचा हाल बोलतोय. वाचीव किंवा ऐकीव नवं असा पैलवान. जागतिक कीर्ती जळाला. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं 2-2 पदक मिळवली. भारताचा झेंडा जगताच्या पाठीवर उंच नेला तो मारुती माने. आणि कब्जा झाला का. अंतिम राहील. Yeah.
विनायक गुडबात विजयी झालेला आहे, धन्यवाद। आता कुस्त्या थांबवा, कुस्त्या थांबवा। या ठिकाणी सन्माननीय रोहित आर पाटील यांच्या वतीनं अभय सिंहजी जगताप यांना या ठिकाणी त्यांचा या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। आवाज करू नका, जर 5 मिनिटं मनोगत ऐका, हिंद केसरी आहेत, हिंद केसरींचं मनोगत ऐका, 2 मिनिटं त्यांना बस झालेली 2 मिनिट गावतात। या पर उपस्थित कुस्ती पर प्रेम करने वाले मेरे सभी सज्जन भाइयों, आज मुझे एहसास हुआ, आज मुझे महसूस हुआ कि भय मुक्त भारत मैदान मध्ये आपण ताबडतो आपल्याला पंच कमिटीची सूचना आलेली आहे। काय तर मावली तू समजून गेलं मावली, आणि पंचांनी निर्णय दिला समजून घे, थोडं मैदान हे जागतिक लेवलचं मैदान आमच्या माल तालुक्यात भरतंय। मावली तुझ्यामुळं तू थोडस मान्य कर किंवा तू समजून घे, आणि हे जे मैदान आहे, मैदान बलवडे कुंडल या पातळीवरचं मैदान मान तालुक्यात प्रथमच होतंय। तर मावली काय गोष्टीच्या पाठीमाग कुस्ती आहे ते आपल्याला अजून 2-3 तास आपल्याला कुस्तीला जाणार आहेत, तर ही आपली परंपरा आहे। पहिल्यांदा भारत मध्ये आपण मैदानामध्ये जो काही निर्णय असेल तो निर्णय स्वीकारा, मामा आखाड्याच्या बाहेर जावा, त्या मामांना बाहेर जायला सांगा। पंचांनी दिलेला निर्णय तुला मान्य नसेल तरी सांगा तू आवाज बाहेर घ्या, कुस्ती कमिटी आणि आयोजक अभय दादा योग्य निर्णय देतील। जर आत मध्ये आला नाही तर मावलीला विजय घोषित करण्यात येईल। भारत तो हजारो कुस्त्या केलेला आहे आणि तो पट्टीचा पैलवान आहे, मावली सुद्धा पट्टीचा पैलवान आहे। भारत एक वेळ डबल कुस्ती खेळल्यामुळे तुझं कुठलंही नुकसान होणार नाही, तुझी आणि तू कुस्ती आत येऊ नको, तू कुस्ती खेळ, कुस्ती खेळ। भारत माते चला मैदानावरती या, भारत माते चला। भारत मधने मैदानावर या, माझी विनंती आहे तुम्हाला भारत मधने मैदानावर या, स्पोर्ट्समनशिप दाखवा भारत मधने। हे बघा, हे मातीतलं मैदान आहे, कुस्ती हे मातीतलं झोला पॉइंट का
प्रकाश बनकर आणि शिवशंकर चला या गडावरती दोन्ही उपमहाराष्ट्र केसरी आहे. 2019 उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुन आवारा काका पवारचा बट्टा आणि 2022 अधिवेशन गाजवलेला प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावेस तालुक कोल्हापूर दोन्ही पलवान सलाकड्यावरती अमोल आला. जेवढ्या कुस्त्या तेवढेच पंच आकड्यावरती थांबतात. भारत मधला दुसरा तुका माऊली दोन मिनिटात तुम्ही मैदानामध्ये या नाहीतर पुढचा निर्णय घेण्यात येईल. आकड्यावरती बराच वेळ न्यायालयाचं काम करतात. सर्व कुस्तीशकांना विनंती आहे की दोन्ही लेकरं आपल्याला सारखी आहे. माऊली आणि भारत मधले थोडे शिस्ती हा पंच दादांचं म्हणणं ऐका काय ते भारत. दादा तिथं पहिलवान भारत बरोबर बोलत असताना बाकीची थोडी बाजूला या बरं का. बाकीची तुम्ही पंच म्हणून आतमध्ये जाऊ नका. बाकीची थोडी बाजूला या. दादानाच फोन तिथे थांबूया. अमोल शांतता शांतता राखा. हालिवाले थांबा जरा. निर्णय चाललेला आहे तरी गडबड करताय तुम्ही. सारी भरलेल्या इकडं कोळी पैलवान हात वरती करा आणि विरुद्ध हा राघव ठोंबरे शाहूपुरी का राघव ठोंबरे शाहूपुरी आले. कुस्तीचा निर्णय झालेला आहे परत कुस्ती होणार नाही. पुढे बाजू कुस्तीचा निर्णय झालेला आहे परत कुस्ती होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलं पंचांनी भारतला हपा ऐका दे पूर्ण पूर्ण ऐका. पंचांनी भारतला विजय घोषित केलं होतं. गुणांवर पंचांनी भारतला विजय घोषित केलं होतं. परंतु पब्लिकच्या मनातला जो हार कर भी जिंते है वो बाजीगर माऊली माऊली. त्यामुळे दोन्ही पैलवान विजय घोषित करतो आणि दोघांची कुस्ती इथं संपली असं वा 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 वा. दोन्ही पैलवानला विजय स्त्री देऊन निर्णय झाला. याला म्हणतात निर्णय. मंडळी वाट बघता बघता अशा प्रकारे या ठिकाणी कुस्त्या समाप्त झालेल्या आहेत. जसं की तुम्ही पाठीमागे बघू शकताय की मैदानामध्ये आहे मी सध्या आणि या ठिकाणी कुस्त्या संपन्न झालेल्या आहेत. या ठिकाणी जेवढ्या पण कुस्त्या झालेल्या आहेत आजच्या तारीखमध्ये ते सगळे म्हणजे एक नंबर कुस्त्या होत्या. आणि जसं की बघू शकता मंडळी बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात आणखीन एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोवर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शांतता.